आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन लाभदायी शेती करायची असल्यास गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्या असं आवाहन केंद्रीय मंत्री आणि अॅग्रोविजनचे प्रणेते नितीन गडकरी यांनी केलं. अॅग्रोविजन फाउंडेशन आणि अपेडा यांच्या संयुक्त विद्यमानं स्थानिक सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये विदर्भातील फळे आणि भाजीपाला तसंच कृषी उत्पादनात निर्यातीच्या संधी या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. या चर्चासत्राचं उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. सीनियर नॅशनल बॅडमिंटन चॅलेंज 2017 यशस्वी आयोजनानंतर नागपूर शहरावर पुन्हा एकदा विश्वास टाकत महामेट्रो इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज 2022 यजमानपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन, बॅडमिंटन एशिया आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात येणारी ही स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन मार्फत 13-18 सप्टेंबर दरम्यान विभागीय क्रीडा संकुल मानकापूर इथं होणार असल्याची माहिती महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी यांनी दिली. नागरिकांची सातत्यानं होणारी मागणी बघता तसंच शाळा, महाविद्यालय, शिक्षण किंवा इतर कामांकरता घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. या वाढलेल्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत महामेट्रो नागपूरनं ऑरेंज लाईन अर्थात कस्तुरचंद पार्क स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशन आणि अॅक्वा लाईन अर्थात सीतावर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन वर धावणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. या वाढीव फेऱ्या काल अर्थात दिनांक 12 सप्टेंबर सोमवारपासून ऑरेंज आणि एक्वा लाईनवर सुरू झाल्या असून या अंतर्गत प्रवासी सेवा सकाळी 6:15 पासून चारही खापरी, कस्तुरचंद पार्क, सीताबर्डी इंटरचेंज, लोकमान्य नगर स्थानकांवरून सुरू होणार आहे. दिवसाची पहिली फेरी 6:15 असेल तसंच सुधारित वेळापत्रकानुसार या दोन्ही मार्गिकेवरील टर्मिनल स्टेशन इथून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री 10 वाजता उपलब्ध असेल. नवरात्रीच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भाचा दौरा करणार असून पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात त्यांचे मेळावे होणार आहे. त्याच काळात शिंदे गट पूर्व विदर्भात एक मोठा निर्णय जारी करतील असा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान केला. शिवसेनेच्या शिंदे गटानं पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर केल्या त्यावेळी ते बोलत होते. माझ्या दोन पिढ्या माझ्या पूर्वी न्यायदानाच्या प्रक्रियेत होत्या त्यामुळे मला वारसा संस्कारानं आणि ज्ञानानं जे काही सर्वोत्तम मिळालं आहे ते देशाच्या न्यायप्रक्रियेची सेवा करताना अर्पण करणार असल्याचं विनम्र प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळित यांनी केलं. नागपूर इथल्या देशपांडे सभागृहात सत्कार समारंभात ते बोलत होते. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळित यांचा हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरमार्फत भावपूर्ण सत्कार डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आला. नागपूरसह महाराष्ट्र आणि देशभरातील विधी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते. पूर्व नागपुरात दिव्यांगांसाठी साकारण्यात येणाऱ्या दिव्यांग पार्कसाठी 12 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून याचं काम 3 महिन्यात चालू होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये केली. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठीच्या सशक्तीकरणासाठी दिव्यांग सहायता योजना, असिस्टन्स टू डिसेबल्ड पर्सन ADP आणि राष्ट्रीय वयोशी योजनेअंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधनं वितरण करण्याच्या पूर्व नागपुरातील सरदार पटेल काचीविसा मैदान इथं आयोजित सामाजिक सक्षमीकरण शिबिराच्या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विदर्भातील 10 जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच नोंदणी झालेल्या पुरुष उमेदवारांसाठी 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत जिल्हानिहाय निवड प्रक्रिया मानकापूर क्रीडा संकुल इथं पार पडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी दिली. अग्निवीर अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये विदर्भातील 10 जिल्ह्यांमधून 59,911 उमेदवारांची नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या उमेदवारांचीच निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे.